नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेचं विश्लेषण किंवा फलकथन करताना काही नियम लक्षात घ्यावे लागतात. ते नियम तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. त्यातील काही नियमांचा आपण मागील भागात अभ्यास केला, आजच्या भागात पुढील नियमांचा अभ्यास करणार आहोत. 14वा नियम, ग्रहांच्या भ्रमंतीमुळे पत्रिकेमध्ये विविध शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात, या योगांचे विश्लेषण आपल्याला करता आले पाहिजे. जर पत्रिकेमध्ये एखाद्या घटनेचा योग बनत नसेल तर ती घटना घडू शकत नाही, यावरून तुम्हाला योगाचे महत्त्व लक्षात येईल. पत्रिकेतील भावेशाचे दुसऱ्या भावाच्या स्वामीशी असलेली दृष्टी, युती किंवा राशी परिवर्तन याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. पत्रिकेतील कोणत्याही स्थानाचा स्वामी जर आपले स्थान सोडून दुसऱ्या स्थानात गेला असेल तर तेथील त्याचे बळ लक्षात घेतले पाहिजे. भावेश हा पत्रिकेतील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. इथे आपल्याला समजून घ्यायचे असेल तर लग्नेश आणि धनेश हे दोन स्वामींचे आपापसातील दृष्टी, युती आणि राशी परिवर्तन याद्वारे काही संबंध आहे का? किंवा लग्नेश आणि षष्ठेशाचा विचार करताना लग्नेशाचा 6, 8, 12 या भावांच्या भावेशाशी नेमके कोणते योग आहेत? किंवा 5 व 9 या त्रिकोणाच्या भावांच्या स्वामीशी कोणते योग आहे? आदी गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. शुभ ग्रह किंवा अशुभ ग्रह असणे हा विषय वेगळा आणि विशिष्ट भावाचा स्वामी होऊन भावेश असणं हा विषय वेगळा आहे. भावेश अभ्यासताना आपण प्रत्येक भावाचा स्वामी आणि त्याचं कारकत्व पाहिलेलं आहेच. पत्रिकेतील तृतीयेश म्हणजे लहान भावंडांचा कारकत्व, तसेच लग्नेश म्हणजे जातक स्वतः. मग तृतीयेश आणि लग्नेश या दोघांचे पत्रिकेत शुभ योग असल्यास भावंडांशी चांगलं जमतं, तेच अशुभ योग असल्यास भावंडांशी वाद होतो, त्यांच्यामध्ये दुरावा तयार होतो, संपत्ती संदर्भातील समस्या उभ्या राहतात. नियम 15, पत्रिकेतील कोणत्याही भावाच्या स्वामीची अन्य भावावर किंवा त्याच्या स्वामीवर असणारी दृष्टी याचा जातकाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो, त्यामुळे पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. हे अजून स्पष्ट करून सांगायचे झाल्यास पत्रिकेतील षष्ठम स्थान आपण रोग, शत्रू या अनुषंगाने पाहत असतो. मेष लग्नाच्या पत्रिकेतील षष्ठेश हा बुध ग्रह असतो. बुधाची दृष्टी ज्या ग्रहावर पडते किंवा ज्या भावांच्या स्वामीवर पडते तिथले अशुभ परिणाम जातकाला भोगावे लागतात. नियम 16, पत्रिकेतील कोणत्याही स्थानाच्या स्वामी जर आपले स्थान सोडून दुसऱ्या स्थानात गेला असेल तर तेथील त्याचे बळ लक्षात घेतले पाहिजे. हे अजून स्पष्ट करून सांगायचे झाल्यास
पत्रिकेतील चतुर्थेश हा वास्तू वाहन आणि आयु यांचा कारक होय. तो चतुर्थ स्थान सोडून स्वस्थानापासून 5 व 9 या भावांमध्ये गेला तर जातकाला शुभ परिणाम देतो. मात्र तोच जर स्वस्थानापासून 6, 8, 12 या भावात गेला तर जातकाची ला त्याची अशुभ फळं प्राप्त होतात. चतुर्थेश शुभ ग्रह असल्याने वाहन वास्तू आणि आई यांचे सुख वाढते. अशुभ असल्यास अशुभता वाढते. अशा प्रकारे भावाचा स्वामी आपल्यापासून कोणत्या भावात गेला तिथे त्याचे नेमके बळ किती हे लक्षात घेतले पाहिजे. नियम 17. ग्रहांच्या भ्रमंतीमुळे पत्रिकेमध्ये विविध शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. हे आपण आधी अभ्यासले आहे. या योगांचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. जर पत्रिकेमध्ये एखाद्या घटनेचा योग बनत नसेल तर ती घटना घडू शकत नाही. त्यामुळे पत्रिकेतील योग हे पत्रिकेच्या विश्लेषणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विविध योग आपण स्वतंत्ररित्या देखील अभ्यासले आहेतच. नियम 18. पत्रिकेमध्ये वेगवेगळे योग तयार होत असतात. जसं की धनयोग, पंचमहापुरुष योग, गजकेश्री योग, महायोग, महाभाग्य योग आदी वेगवेगळे योग तयार होतात. पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना या योगांचं विश्लेषण करणं अत्यावश्यक आहे. हे अधिक स्पष्ट करून सांगायचे झाल्यास, समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत गजकेशरी योग निर्माण होत आहे. पत्रिकेचं विश्लेषण करताना आपण त्या योगाकडे विशेष लक्ष द्यावे. गजकेशरी योग हा पत्रिकेतील गुरु आणि चंद्र या दोन ग्रहांपासून होतो. त्यामुळे सर्वप्रथम गुरु आणि चंद्र हे त्या लग्नेशाचे मित्र आहेत का? पत्रिकेला ते कारक आहेत का? पत्रिकेत ते शुभ आहेत का? ते दोन ग्रह एकमेकांपासून किती अंशावर आहेत? त्या ग्रहावर इतर ग्रहांची दृष्टी पडत आहे. हे ग्रह पापकर्तरीत आहेत का? हे ग्रह शुभकर्तरीत आहेत का? मुख्य म्हणजे नवमांशात गुरु कोणत्या राशीत आहे आणि चंद्र कोणत्या राशीत आहे. पत्रिकेचं या पद्धतीने विश्लेषण करून गजकेशरी योगाचे परिणाम जातकाला नेमके किती मिळतील याचा आपण अभ्यास केला पाहिजे. नियम 19. लग्नेशाचे महादशानाथाशी असलेले योग तपासले पाहिजे. त्यांच्यातील नाते पावे. म्हणजे लग्नेश आणि महादशानाथ हे मित्र आहेत का? शत्रू आहेत की सम आहेत? पत्रिकेत ते एकमेकांशी केंद्रयोग करीत आहेत, लाभयोग करीत आहेत की नवपंचम योग करीत आहेत हे तपासले पाहिजे. कारण त्यानुसार लग्नेशाला नेमकी कोणती फळं प्राप्त होणार आहे हे स्पष्ट करता येऊ शकतं. मुख्य म्हणजे महादशानाथाचे आणि लग्नेशाचे नवमांशातील स्थिती आपण बघितली पाहिजे. नियम 20. पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना फक्त त्यातील शुभ योग पाहून होणार नाही. शुभ योगांसोबत आपल्याला त्रिकस्थानांचे स्वामी, त्रिकस्थानी विराजमान असलेल्या ग्रहांची स्थिती देखील बघावी लागेल. पत्रिकेचं विश्लेषण करत असताना त्याची खूप मदत होत असते. त्रिकस्थानाचे स्वामी हे पत्रिकेतील आपली भूमिका पूर्ण निभावतात. जसे षष्ठेशा रोग आजार कर्ज दाखवतो, अष्टमेश आयुष्य योग दाखवेल आणि व्ययेश विविध खर्च दाखवेल. हे त्रासदायक असले तरी ते आयुष्याचं सत्य आहे, त्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे या गोष्टी देखील पत्रिकेत पाहाव्याच लागतात. 21. रवी म्हणजे सूर्य हा पित्याचा
तर चंद्र हा मातेचा कारक ग्रह आहे. पत्रिका विशेषणाच्या नियमानुसार सूर्याचा कधीही अस्त होत नाही आणि सूर्य व चंद्र यांना अष्टमेशाचा दोष लागत नाही. नियम 22, चंद्र व सूर्य कधीच वक्री होत नाही. नियम 23, 5 अंशापेक्षा कमी किंवा 25 अंशापेक्षा जास्त अंशात्मक स्थिती असलेल्या ग्रहाला बलवान मानल्या जात नाही, मात्र स्वराशी किंवा उच्च राशीमध्ये स्थित असलेला ग्रह 1 अंशापेक्षा जास्त किंवा 29 अंशापेक्षा कमी असला तरीही त्याला बलवान मानल्या जातं. फळं देण्यासाठी त्याला बोल प्राप्त होत असते. नियम 24, सूर्यापासून अस्त होणारे ग्रह जातकाला विशेष फळ देऊ शकत नाहीत. नियम 25, पत्रिकेतील एखाद्या स्थानात जर 2 ग्रह एकमेकांपासून 1 डिग्रीपेक्षा कमी अंतरावर स्थित असतील तर ते ग्रह युद्धात सहभागी होतात. या युद्धात कमी डिग्रीवाला ग्रह विजयी होत असतो. ग्रहांच्या युद्धात सहभागी ग्रह शुभ फळ देण्यास समर्थ असतात. पुन्हा सांगते, पत्रिकेतील एखाद्या स्थानात जर 2 ग्रह एकमेकांपासून 1 डिग्री अंशावर असतील तर ते ग्रह युद्धात सहभागी होतात. या युद्धात कमी डिग्रीवाला ग्रह विजयी होत असतो. ग्रहांच्या युद्धात सहभागी शुक्र शुभ फळ देण्यास समर्थ असतात. नियम 26, जातकाच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचं मूल्यांकन ग्रहांची दशा, भाव भावेशची परिस्थिती व राशीवरून केले जाते. नियम 27, राहू व केतू हे ग्रह सदैव वक्रीच असतात. राहू व केतू हे ग्रह सदैव वक्रीच असतात. नियम 28, पत्रिकेमध्ये उच्च असणाऱ्या ग्रहांचा लग्न किंवा लग्नेशाशी असलेला संबंध जातकाला भाग्यशाली बनवतो. तसेच त्यांच्यामुळे पत्रिकेत राजयोग तयार होतो. पुन्हा सांगते, पत्रिकेमध्ये उच्च असणाऱ्या ग्रहांचा लग्न किंवा लग्नेशाशी असलेला शुभ संबंध जातकाला भाग्यशाली बनवत असतो. तसेच त्यांच्यामुळे पत्रिकेत राजयोग तयार होतो. नियम 29, पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना अष्टक वर्गाच्या बिंदूंचा विचार केला गेला पाहिजे. एखाद्या भावाला 27 अंशापेक्षा कमी किंवा एखाद्या भावेशाला 4 पेक्षा कमी गुण असल्यास त्या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. पत्रिकेतील विभिन्न भावेशांचा 9 अंश पत्रिकेत सूक्ष्म अभ्यास करावा. 31वा नियम, भावाचा अभ्यास करताना भावापेक्षा भावेश अधिक महत्त्वपूर्ण असतो हे लक्षात ठेवावे. पुन्हा सांगते, भावाचा अभ्यास करताना भावापेक्षा भावेश अधिक महत्त्वपूर्ण असतो हे कायम लक्षात ठेवावे. ज्योतिषशास्त्रातील एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.